आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदमेत, आपण त्यांच्याशीच बोलूया. सर, विधान परिषदेची निवडणूक आता काही दिवसांवरती आहे आणि आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, काय वाटतं? आमचे उमेदवार 100% निवडून येणार आहेत, त्यात कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. विजयाचा गुलाल आपण लवकरच पाहाल. अर्ध्या हवकुंडानं विरोधी पक्षाचे नेते जल्लोष व्यक्त करतात, पण आपल्याला दिसेल. पण कुठे विरोधी पक्षांचे नेते असं देखील बोलत आहेत की काही आमदार महायुतीचे हे आमच्या संपर्कात आहेत आणि आम्ही तिघांनाही निवडून देऊ. घोडा मैदान जवळ आहे, लगेच कळेल कोण संपर्कात आहे नाही आहे. पण हे असं ते पूर्वीपासून म्हणतात, 2 वर्षापासून म्हणतात. त्याच्यामुळे म्हणणं आणि खोटं म्हणणं यातला फरक आहे. तर खोटं बोल सर, जर त्यांच्याकडे संख्याबळ नसेल तर कोणाचा बळी पडेल, काँग्रेस की मिलिंद नार्वेकर? उभा ठाक, आमच्यासाठी दोघे सारखेच आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा बळी पडेल एवढं नक्की, आता कोणाचा बळी पडेल ते आपण बघा. सर, आता फक्त एवढंच आहे, आज विधिमंडळामध्ये भारतीय संघाचे खेळाडू येत आहेत, त्यांचे पोस्टर बाहेर लावले आहेत, पण ही महाविकास आघाडीकडनं असं म्हटलं जात आहे की चमकुगिरी केलेली आहे. आता खेळाडूंचं स्वागत होतं, याच्यात पण तुम्ही राजकारण कराल. सरकारतर्फे स्वागत होतं, तर सरकारच्या प्रमुखांचा फोटो असेल तर तुम्हाला खुपणाचं काय कारण? आणि खेळाडू या देशाचे, देशामध्ये अनेक प्रदेश आहेत, अनेक सरकार आहेत, पण पहिलं सरकार महाराष्ट्र सरकार असं आहे की त्यांचं स्वागत करते पुढे. तर या गोष्टीचं कौतुक झालं पाहिजे का याच्यावर टीका झाली पाहिजे? टीका करणाऱ्या लोकांची टीका या महाराष्ट्राच्या भूमीला आणि देशाच्या खेळाडूंना आवडणार. हे होते कॅमेरा पर्सन राजू बारोडसह मनोज आयकर. जय महा